विश्वामध्ये गरीब असो किंवा श्रीमंत असो किंवा कोट्याधीश असो आस्तिक असो किंवा नास्तिक असो प्रखर बुद्धिमान जरी असला तरी सुद्धा प्रत्येकाच्या जीवनामध्ये चढ आणि उतार हे आहेतच. सगळ्या वस्तू आणि जीवन जगत असताना फक्त पैसा ऐश्वर आणि सत्ता हे साधन नाहीये लक्षात घ्या. ऐश्वर किंवा सत्ता एक फक्त जीवन सुकर करण्यासाठी असलेलं थोडस साधन आहे. ऐश्वर्यानं काही प्रॉब्लेम संपतील पण जीवनामधला खरा प्रॉब्लेम कधीही संपणार नाही. आणि तो जर संपवायचा जर असेल तर एकच पाहिजे आहे, पैसा नाही, लक्ष्मी नाही, ऐश्वर नाही, तर साधकाला पाहिजे असेल तर अंतरंगाचं ऐश्वर पाहिजे. आणि अंतरंगाचं ऐश्वर जर असेल तर ते फक्त पहिलं एकच आहे, नितांत श्रद्धा, दृढ निसंशय श्रद्धा पाहिजे. मेलो तरी हरकत नाही, केव्हा ना केव्हा तरी आपल्याला मरायचं आहेच लक्षात घ्या. कोणी या विश्वामध्ये सर्टिफिकेट घेऊन अनंत काळापर्यंत जगण्याचं कधीही कुणी वरदान मागितलेलं नाही आहे. आणि वरदान ज्यांनी ज्यांनी मागितलं त्यांचा सुद्धा भगवंताला अवतार घेऊन नाश करायला लागलेला आहे, हे सत्य आहे. मग आपल्याला जर मरायचं जर असेल, शरीर आज नाही उद्या जर टाकायचं असेल, तर का आम्ही आमच्या जीवनाकडं स्वतःच्या जीवनाकडं का आम्ही आज पाहत नाहीये? का आम्ही आमच्या स्वतःच्या जीवनाचा अंतर्मुख होऊन विचार करत नाहीये? का आम्ही आमच्या जीवनाचा अंतरंगामध्ये जाऊन आमच्या मनाचं चिंतन अंतरंगामध्ये जाऊन का करू शकत नाहीये? आज आम्ही सर्वजण बाह्य विषयांचा विचार करतोय, पैशाचा विचार करतोय, प्रसंगांचा विचार करतोय, काय खायचाय प्यायचाय विचार करतो, पण कधीतरी आम्ही स्वस्थ बसून आमच्या मनाचा अंतरंगाचा कधीतरी विचार केलेला आहे? सिरियसली कधीतरी नाही विचार करत आपण. आणि म्हणूनच आपल्या स्वतःच्या जीवनाचं पहिल्यांदा महत्त्व कळलं पाहिजे. जीवनाचं इप्सित काय आहे? जोपर्यंत माणसाच्या जीवनामध्ये इप्सित नाही, जोपर्यंत माणसाच्या जीवनाला प्रयोजन काय आहे हे माहीत नाही आहे, तोपर्यंत जीवन विस्कळीत आहे लक्षात घ्या. इतस्तत स्कॅटर्ड आणि डिस्ट्रॅक्टेड संपूर्णपणे नुसतं आम्ही धावतोय धावतोय धावतोय, मरेपर्यंत आम्ही धावणार आहोत, परंतु शेवटी मेल्यानंतर राहिलेली माणसं म्हणतील बरं झालं हा मेला तो, कारण का जीवनामध्ये काही हे मिळवलेलं नाहीये. आणि म्हणून आमच्या जीवनाचं महत्त्व प्रयोजन करायचं आहे लक्षात घ्या. गृहस्थाश्रम चालवायचा हे प्रयोजन नाही आहे, आपल्या मुलांचं संगोपन करायचं हे प्रयोजन नाही आहे, आपल्या मुलाबाळांच्यासाठी कोट्यावधी रुपयाची प्रॉपर्टी ठेवणं हे प्रयोजन नाही आहे, आणि कुत्री मांजरी सुद्धा त्यांच्या पिल्लांच्यासाठी करतात, पण तुम्ही आणि आम्ही काय केलेलं आहे एवढं विशेष? आमच्या जीवनाचं पहिल्यांदा प्रयोजन ठरवा. कशासाठी जगायचं आहे, कुणासाठी जगायचं आहे, आणि का जगायचं आहे आम्ही? आणि ज्या वेळेला तुम्हाला आणि आम्हाला ज्या वेळेला कळेल, ज्या वेळेला हनुमंताला कळलं की हा माझा अवतार माझ्यासाठी नाही आहे, माझा हा अवतार फक्त या प्रभूच्या सेवेसाठी आहे, बस विचार करा की हे प्रयोजन पहिल्यांदा समजलं पाहिजे, जीवनाचं महत्त्व समजलं पाहिजे,
आणि त्याच वेळी जेव्हा आमच्या जीवनाचं प्रयोजन परमेश्वर हेच होईल, परमेश्वर हीच श्रद्धा, परमेश्वर हीच निष्ठा, परमेश्वर हेच जीवन, परमेश्वर हेच कर्म, हे रोमा रोमा मध्ये भिनलं पाहिजे. हे शाब्दिक जीवन नाही आहे. शब्दानं आम्ही सगळ्या जगाला फसवू शकतो, लक्षात घ्या परमनंटले, पण शब्दानं माणसं जरी फसवली तरी आम्ही स्वतःला फसवू शकणार नाही आहे. आणि त्यामुळं हे प्रयोजन कशासाठी, तर आमच्या जीवनाचा परमोच्च अवस्था मिळण्यासाठी. जीवन फक्त परमेश्वर हेच अधिष्ठान आहे. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करेल तयाचे, परंतु ते भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. समर्थ या समाजाला, या मानव जातीला प्रेरणा देत आहेत. मुळमुळे मुळमुळे नाही आहेत समर्थ, लक्षात घ्या. समर्थ असा बसला, असे कधी बसलेत काय? समर्थ, समर्थ हे समर्थ आहे. आणि जर तुम्हाला समर्थ व्हायचं असेल तर भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. जीवनामध्ये परमेश्वर हेच जीवनाचं अधिष्ठान. ज्या वेळेला होईल त्याच वेळी हनुमंतासारखी दृढ निःसंशय श्रद्धा निर्माण होईल. पहिला जीवनाचा भाग. दुसरा जर असेल तर नुसत्या श्रद्धेनं जीवन जगता येत नाही, लक्षात घ्या. श्रद्धा खूप आहे, परंतु त्या श्रद्धेमध्ये काही दोषही आहे. आणि ते जर दोष जर असतील तर पहिला दोष श्रद्धावान माणसामध्ये असणारा दोष म्हणजे स्वतःमध्ये असलेला अहंकार. लक्षात घ्या, हा अहंकार हा असा आहे की मी म्हणणाऱ्याला सुद्धा तो खाली घेऊन जमीन दोस्त करणारा हा माणसाचा आणि भक्तांचा, श्रद्धावान साधकांचा शत्रू नंबर एक हा अहंकार आहे, लक्षात घ्या. आणि त्यामुळं ह्या श्रद्धेला तडा जो जातोय, श्रद्धा आमची सतत विचलित होती आहे, अस्थिर होती आहे. ती स्थिर जर करायची असेल, दृढ जर करायची असेल, तर आपल्या आत असलेला अहंकार ईश्वराला समर्पण करणार. म्हणून दुसरी गोष्ट साधकाच्या जीवनामध्ये, भक्ताच्या जीवनामध्ये शरणागती किंवा समर्पण भाव पाहिजे. सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज, भगवान म्हणताय की शरणागती समर्पण भाव. आणि समर्पण भाव म्हणजे 100 वेळेला नमस्कार करणं नव्हे. मला नाही वाटत हनुमानानं सारखाच नमस्कार करून बसलाय कधी आडवा दिसला की पडला आडवा. नाही, लक्षात घ्या काय सांगायचं आहे मला. नुसता नमस्कार करणं म्हणजे शरणागती नाही आहे. शरणागती ही अंतरंगाची अवस्था आहे. शरणागती ही अंतरंगाची परमोच्च अवस्था आहे की ज्या अवस्थेमध्ये मीचा अस्तित्वच संपूर्णपणे नाश पावत आहे. आणि या मीचं अस्तित्व जर नाश करायचं असेल तर मी पेक्षा सर्वश्रेष्ठ असलेलं अस्तित्व माझ्या डोळ्यासमोर पाहिजे, ते अधिष्ठान पाहिजे. त्याच वेळेला माझ्यातला अहंकार खाली येतो, लक्षात. आपण जर समजा विद्वज्जन जर बसलो असू, एकापेक्षा एक स्टॉलवर्ट आहेत,
प्रत्येकाला प्रत्येकाची आज जाणीव असते की आपण किती विद्वान आहोत, आणि आमच्यापेक्षाही सर्वश्रेष्ठ एकापेक्षा एक विद्वान दिसायला लागले की आपल्यातला जरा हळूहळू नको रे बाबा इथं जायलाच नको, लगेच डोकं दुखेल, लगेच पोटात दुखेल, लगेच काहीतरी होईल, नाही माझी तब्येत बरी नाही आहे, चर्चासत्र राहू दे आजचं, कारण विद्वान आपल्यापेक्षा प्रचंड मोठा दिसायला लागला की मग त्यावेळेला किती अरे आपण कोणच नाही आहे या विश्वामध्ये, आपली कसली विद्वत्ता त्या ठिकाणी आहे, आणि म्हणून आपल्यापेक्षा सर्वश्रेष्ठ अस्तित्व एकच अस्तित्व आहे आणि ते म्हणजे परमेश्वराचं अधिष्ठान आहे, आणि याच परमेश्वराच्या सर्वश्रेष्ठ अधिष्ठानामध्ये मी माझा अहंकार समर्पण केला पाहिजे. ही समर्पण भावना हनुमंताकडून शिकावी. तिसरा भाग की ज्या वेळेला समर्पण भाव होतो त्यावेळी नंतर काय करतो. हनुमान कधी स्वस्थ बसलेला नाही. लक्षात क्वचित आहे. समर्पण झाल्यानंतर फक्त एकच आहे. भगवा हनुमान सुद्धा म्हणतो अरे भगवंता देह बुद्ध्या तु दासोहम, कि मी जोपर्यंत या शरीरामध्ये आहे जोपर्यंत या शरीराची जाणीव आणि प्राण आहे तोपर्यंत माझं एकच कर्तव्य आहे बस, तुझा मी दास आहे, मी सेवक आहे. म्हणजे या समर्पण भावनेचा परिपाक जर काही असेल तर अहंकार संपतो आणि त्या ठिकाणी सेवा भाव म्हणजे मी सेवक आहे, तू माझा स्वामी आहेस. अपवाद हा सेवा भाव निर्माण होतो, आणि ज्या वेळेला हा सेवा भाव निर्माण होईल त्यावेळेला हनुमंतानं सुद्धा काया वाचा मनसा भगवंताची प्रभूची सेवा केली. यद्यत् कर्म करोमि तत्तद् अखिलं शंभो तवाराधन कर चरण कृतं वा कायजं कर्मजं वा, कि ह्या शरीरानं कर्मच जर करायचं असेल तर ते कुणासाठी करायचं आहे, माझ्यासाठी नाही, आठ बारा आठ नाही आहे, जर कर्मच जर करायचं असेल तर फक्त भगवंताची सेवा करण्यामध्ये, आणि ही सेवा करत असताना मी सेवक हा जर भाव जर असेल तर त्यावेळी या सेवक भावामधून आपोआप दुसरा भाव निर्माण होतो. सेवा करताना मी प्रभूकडून काहीही अपेक्षा करत नाहीतर आपलं काय देतो आणि चल घेतो. भगवंता लक्षात ठेव पूजा केली आहे हे फळ पाहिजे, लगेच अगोदर, कारण अगोदरच भजींचा संकल्प पूजेच्या अगोदरच असतोय, काय पाहिजे बोल. कर्म नंतर कसंही चाललेलं असतंय पण संकल्प अगोदर काय पाहिजे. भक्त जर असेल हनुमंतांना प्रभूजवळ काही हे मागितलेलं नाहीये, अरे मागण्यासारखं काहीच नाहीये, फक्त जगायचं आहे भगवंतासाठी बस, प्रभूची इच्छा प्रभूचा संकल्प आणि मी फक्त त्याचा सेवक आहे. मला आयुष्यामध्ये माझ्या जीवनामध्ये प्रभूनं मला एक साधन बनवून त्याचं कार्य माझ्यामधून करून घेतलेलं आहे. लक्षात घ्या काय उत्कट भाव आहे. मी करत नाही आहे, मी निमित्त मात्र सुद्धा नाही आहे. अरे कोण निमित्त मात्र आहे, मी निमित्तही नाही आहे, भगवंतानंच मला निमित्त केलेलं आहे आणि माझ्यामधूनच त्याचं काम तो माझ्यामधून करून घेतोय. निष्काम निस्वार्थ भाव सेवा निर्माण होते, आणि हे करत असताना
नुसताच हनुमान तसा नव्हता. सुंदरकांडामध्ये रामायणामध्ये अध्यात्म रामायणामध्ये खूप खूप तो हनुमान होता. हनुमान हा महान विवेकी होता. लक्षात बुद्धिमतां वरिष्ठम हनुमंताला म्हणले ना की सर्व बुद्धिमान अशा असणाऱ्या जीवांच्या मध्ये सर्वश्रेष्ठ जर बुद्धिमान जर कोण जर असेल तर हनुमान आहे. कसा हे आत्ता नाही आहे. तुम्ही अध्यात्म रामायण किंवा रामायण वाचा. राम कथा ऐकतो परंतु हनुमंताची कथा अजून कुणी चालू केलेली नाही. चालू करा कुणी. माताजीनीच करावी कदाचित. अरे राम कथा सारख्या ऐकतोय पण हनुमंतासारखं झाल्याशिवाय रामकथेचा काय उपयोग आहे. हनुमंताकडून शिकायचं आहे आम्हाला अगोदर. त्याशिवाय प्रभू रामाचं दर्शन होणार नाहीये. आणि त्यामुळं की खरोखरच आम्ही जे करत असतो त्यावेळेला ते भाव पाहिजे. सेवा भाव त्यांनी सांगावं आम्ही करावं. नवे आज माझ्या समोर 3 माणसं आहेत आत्ता तिथं जे मला 35-40 वर्ष जाणणारी 3 माणसं तिथं. परंतु स्वामीजींनी सांगावं आणि आम्ही फक्त ऐकावं आजपर्यंत आयुष्यात का हा प्रश्नच नाही आहे. कशासाठी प्रश्नच नाही आहे. त्यांनी फक्त सांगितलं आम्ही फक्त केलं. बाकी काही नाही आहे. लक्षात घ्या ईश्वराचा संकल्प त्याला कधीही विरोध करता कामा नये. परमेश्वराचा संकल्प हा परमेश्वराचाच असतो. ज्या वेळेला तुम्ही का हा प्रश्न विचारता त्या संकल्पाचा कधीही आशीर्वाद तुम्हाला ब्लेसिंग मिळणार नाही. कधीच नाही मिळणार. त्यांनी सांगितले केलं बस फुल स्टॉप. म्हणजे त्या ठिकाणी जो भाव जो आहे तो नुसता सेवा नाही आहे. सेवा करता करता सुद्धा बुद्धिमतां वरिष्ठम विवेक सत असत बुद्धीनं विचार करणारा हा महान विद्वान होता. लक्षात घ्या. असो चौथा भाग विवेक आहे, बुद्धी आहे, श्रद्धा आहे, भक्ती आहे, सेवा आहे, सर्व काही आहे. आणि त्याच वेळेला माणसाच्या मनामध्ये असलेले आपल्याच मनानं निर्माण केलेले विकल्प शंका कुशंका आणि त्या सगळ्यांच्या मधून निर्माण होणारे कॉन्फ्लिक्ट आजचा मॉडर्न शब्द जरा वापरतो. मनामध्ये सारखे जे तुमच्या आणि आमच्या मनामध्ये कॉन्फ्लिक्ट निर्माण होतात द्वंद्व निर्माण होतोय. करू का नको, नको का करू, करू का नको, केलं तर काय नाही केलं तर काय, सारखाच द्वंद्व आहे. ज्या वेळेला तुमच्या मनामध्ये द्वंद्व निर्माण होतात त्यावेळेला तुम्ही कोणतंही कार्य करू शकत नाही. लक्षात घ्या. कार्य जर जगामध्ये जर करायचं असेल तर ठाम त्या ठिकाणी पाहिजे मन. निसंशय असणार मन, विकल्प रहित असणार मन आणि ते विकल्प रहित मन आपोआप निर्माण होत. आणि अशा या मनानं काया वाचा मनसा बस भगवंताचं सेवा करावी, भगवंताचे कल्याण गुण गावे, भगवंताचं नामस्मरण करावं, भगवंताची उपासना करावी. हे ज्या वेळेला श्रद्धेनं भक्तीनं सेवेनं सर्व मन हळूहळू हळूहळू शुद्ध निर्मळ होईल
free from conflicts, free from emotional outburst. एक इमोशनल स्टेबिलिटी, इमोशनल बैलेंस मन पाइए, ए मैच्योर माइंड, ते जे मन निर्माण होता ते या सर्व साधनांचा फलित आहे. आणि असं ज्या वेळेला मन होता त्यावेळेला एका क्षणामध्ये सर्व बाह्य विषयांच्या मधून मन निवृत्त होता, अंतर्मुख होता, तन्मय, तल्लीन, तद्रूप होतं. लक्षात, हेच त्या हनुमंताकडून आम्ही साधकाने शिकलं पाहिजे, आत्मसात केलं पाहिजे. असं या सुंदरकांडाच्या निमित्तानं जे काही विचार माझ्या मनामध्ये आले, खरोखर फार अप्रतिम सुंदरकांड सुंदरच झालेलं आहे. एक जोश होता, एक भाव होता, एक प्रेरणा होती, एक स्फूर्ती होती, बस. आणि टेन्शन रहित मन होतं. हे जेव्हा होतं तेव्हा अखंडपणे थायथाय 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 नाचतं. आणि नाचता 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 तो म्हणतो आनंदाचे डोही आनंद. ठीक, याच ठिकाणी मी माझ्या वाणीला विराम देतो. सर्व या भक्तमंडळींना खरोखर एवढे ते नगरहून आज सर्वजण 30-40 लोक ह्या सुंदरकांडाची सेवा देण्यासाठी आलेले आहेत, त्या सर्वांना माझ्या शुभेच्छा आशीर्वाद आहेत. बस, बेहोश होऊन नाचा, बेहोश होऊन गा, आणि खरोखर जीवनातला एक बेहोश होऊन आनंद अनुभवा. ओम तत्सत. माताजींनी सांगितलेलं आहे, झाल्याबरोबर लगेच ताबडतोब अन्नपूर्णामध्ये जायचं आहे आणि प्रसाद सेवन करायचं आहे आणि आपापल्या बसमधून लवकरात लवकर जायचं आहे. उद्या सगळ्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी